शिरूर तालुक्यातील पिंपरखेड या ठिकाणी दुपारी 1:30 सुमारास महाराष्ट्र बँकेत दरोडा पडलाय. शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत दुपारी 1:30 सुमारास अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील 30 ते 35 लाख रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सदरचे चोरटे हे सिल्वर कलरची सियाज कारमधून जांभूत तालुका शिरूर जिल्हा पुणे या गावाकडे वेगात पळून गेलेले आहेत. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करत आहे. सदर दरोडेखोर इसमांचं वर्णन हे पुढील प्रमाणे सांगण्यात आलेलं आहे. वय 25 ते 30 वर्ष, 5 ते 6 इसम, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किंग, कानटोपी, चष्मा आणि पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडीतून पळून गेलेले आहेत. सदर गाडीवरती पुढील बाजूस प्रेस असं लिहिलेलं असून सदर गाडीतून आरोपी नगरच्या दिशेला पळून गेल्याची माहिती समोर येते आहे. न्यूज रिपोर्टर समीर गोर्डे, आज 24 तास, शिरूर. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.